हरिओम श्री राम अंबाज्ञ। माझं नाव निखिल विद्यानंद मगदुम। मी देवकर पानन उपासना केंद्र कोल्हापूर येथील आहे। 2002 पासून मी बापूंकडे येत आहे, त्यामुळे बरेच अनुभव आलेले आहेत। तर या अनुभवामध्ये मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे की हा ज्यावेळी आम्ही घर घ्यायचं शोध म्हणजे विचार करत होतो आणि ज्यावेळी सुरू केलं बघायला इकडे तिकडे फ्लॅट अपार्टमेंटमध्ये की आपण एक कोल्हापुरात मध्यवस्तीत घर घेऊया, तर त्यावेळी ज्यावेळी सुरू केलं आणि त्यावेळी बापू वक्रांतीलाच एक नितीन सी एम एरसकर भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावांचं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे, जे अपार्टमेंट चालू आहे ते आम्हाला सांगितलं। तर यामध्ये आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी अशी साईड आहे, तुम्ही जाऊन बघून ये। आम्ही आलो, बघितली, पसंत पडली, दादांना दाखवली, दादा हो बोलले। तर देणारा बापू आहे, घेणारे आपण बापू बघत आहोत, पण यात ज्यांच्या जो जे बिल्डर आहेत ते सुद्धा बापू बघत आहेत, ज्यांच्या ओळखीमुळे आम्हाला समजलं नितीन सी एम मिरजकर ते पण बापू बघत आहेत, आणि त्यांचे भाऊ संदीप मिरजकर जे या बिल्डिंगचे अपार्टमेंटचे बिल्डर आहेत ते सुद्धा बापू बघत आहेत, आणि आम्ही घेणारेही बापू बघता, असे सगळं बापूने जुळवून आणलं आणि ही सेकंड घर आपल्याला बापूंनी दिलं, त्याबद्दल बापूच्या आणि अंबाज्ञ आणि अशी दोन घरं दिलेत आणि आज त्याच घरात तिथे अनुभव संकीर्तन होत आहे, तिथेच हा अनुभव सांगत आहे। याबद्दल बापूच्यानी खरंच खूप खूप अंबाज्ञ। आणि पुन्हा सांगेन की वडिलोपार्जितच्या दोन खोल्या मिळणार होत्या, ज्या अगदी हक्काच्या होत्या त्या मिळाल्या नाहीत, पण या सख्ख्या बापाने दोन घरं दिली त्याबद्दल बापूच्यांनी खरोखर खूप खूप अंबाज्ञ। आणि हाच अनुभव आहे, एक विश्वास असा अपुरता करता हरता बापू ऐसा। हरिओम श्रीराम अंबाज्ञ।